आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि त्यांचे अतिशय निकटवर्तीय विश्वासू मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याची शक्यता आहे। नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले। मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना राजकीय बळ दिल्याचं वक्तव्यही उदय सामंत यांनी केलं। शिवाय बाळासाहेबांची शिवसेना नार्वेकरांसोबत असल्याचा दावाही त्यांनी केला। उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे नार्वेकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय। नार्वेकर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर फारसे सक्रिय नाहीत। यापूर्वी सुद्धा नार्वेकर नाराज असल्याच्या चर्चा होत्या, पण त्यावेळेला नार्वेकर यांनी पुन्हा सक्रिय होऊन नाराजी नसल्याचं दाखवून दिलं होतं। पण उदय सामंत यांनी नार्वेकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नार्वेकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का याची चर्चा आहे। जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉइंट होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं शिवसेनेमध्ये येताना, त्याच्यामध्ये मला मिलिंदजी नार्वेकरनी प्रचंड मोठं सहकार्य केलेलं होतं। आम्हाला प्रत्येक माणसाला मिलिंदजी नार्वेकरांचं सहकार्य आहे। मी एक वाक्य बोललो, ते फक्त तुम्ही विसरला। मी असं म्हटलं की राजकीय जीवनामध्ये कोण कुठच्या पक्षामध्ये आहे याच्यापेक्षा व्यक्ती महत्वाची आहे, आणि त्यांना जर अशी अडचण भासली तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत। याचा अर्थ ते आमच्यासोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले असा होत नाही, आणि आले तर नक्की स्वागत करू, तो पण प्रश्न नाही। पण मी सांगितलं असं की ते एक व्यक्ती म्हणून आम्हाला महत्वाचे आहे आणि त्या व्यक्तीबरोबर आम्ही सोबत आहोत। तिकडे महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानं महाविकास आघाडीचे नेते आधीच चिंतेत आहेत। त्यातच आता शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढवणारा एक निर्णय घेतलाय। सरकारनं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा हटवली आहे, पण त्याच वेळेला ठाकरे यांच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ केली आहे। नार्वेकर यांच्या नाराजीचा तर हा परिणाम नाही ना, याची चर्चा आहे। शिंदे फडणवीस सरकारचा मवियाला दणका, मवियाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ, उद्धव ठाकरे शरद पवारांची सुरक्षा जैसे थे। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर आता महाविकास आघाडीतील काही बड्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे, तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। तुरुंगात असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे, तर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे। माझं म्हणणं असं आहे की या सगळ्याच जे आहे त्यांनी परत एकदा पुनर्विचार करावा, कोणाकोणा काढले त्यांचा ठीक आहे, एखादा थोडं एखादा कमी केला पोलीस वगैरे तर मी काय समजू शकतो, पण पार्क एकदम टोटल कपात करायची ते बरोबर ना। एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करतानाच शिंदे फडणवीस सरकारनं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवली आहे। आधी एक्स श्रेणीची सुरक्षा असलेल्या नार्वेकरांना आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉइंट होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं शिवसेनेमध्ये येताना, त्याच्यामध्ये मला मिलिंदजी नार्वेकरनी प्रचंड मोठं सहकार्य केलेलं होतं। आम्हाला प्रत्येक माणसाला मिलिंदजी नार्वेकरांचं सहकार्य आहे। मी एक वाक्य बोललो, ते फक्त तुम्ही विसरला। मी असं म्हटलं की राजकीय जीवनामध्ये कोण कुठच्या पक्षामध्ये आहे याच्यापेक्षा व्यक्ती महत्वाची आहे, आणि त्यांना जर अशी अडचण भासली तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत। याचा अर्थ ते आमच्यासोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले असा होत नाही, आणि आले तर नक्की स्वागत करू, तो पण प्रश्न नाही। पण मी सांगितलं असं की ते एक व्यक्ती म्हणून आम्हाला महत्वाचे आहे आणि त्या व्यक्तीबरोबर आम्ही सोबत आहोत। जी सिक्युरिटी पुरवली जाते ती सत्ताधारी म्हणून किंवा विरोधक म्हणून अशी नसते, तर ती त्यांच्या एकूणच राजकीय धोका काय, त्या ठिकाणी राजकीय धोका काय आहे का याचा विचार करून पुरवली जाते। आणि म्हणून मला वाटते आत्ताच्या सिक्युरिटी कमी करत असताना कुठंतरी ह्याला राजकीय कलर किंवा राजकीय वास येतोय, कारण की अगदीच वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जातात अशी शंका आहे। मवियाच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असतानाच
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत मात्र कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. पण या सगळ्या सुरक्षेच्या उलट फेऱ्यात नार्वेकरांची सुरक्षा वाढल्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी एअरबस प्रकल्पाची. राज्यातून 4 प्रकल्प बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना उत्तर दिलंय. जे प्रकल्प बाहेर जात आहेत त्या सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी म्हटलंय. जे जे प्रकल्प जात आहेत ते का गेले याबद्दल श्वेतपत्रिका काढून सर्व गोष्टी जनतेसमोर मांडू असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही काय प्रयत्न केले, कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग कधी झाली, हायपॉवर कमिटी का झाली नाही, किती प्रकल्पाचे एमओयू झालेले आहेत. एमओयू होणं म्हणजे प्रकल्प आले असं होत नाही. एमओयू झाल्यानंतर त्यांना तुम्ही लँड अलॉट केली आहे का, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण झालाय का, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही दिवसानंतर नक्की आमचं सरकार आल्यानंतर उद्योग विभागामध्ये आम्ही काय काय केलं हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू. नक्की काढू. वेदांत फॉक्सकॉन नंतर 22,000 कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून राज्यातलं वातावरण तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा थेट राजीनामा मागितलाय. महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती ती इतर राज्यात गेली, कदाचित इतर राज्यात निवडणुकांसाठीही गुंतवणूक गेली असेल असा घणाघाती टोलाही त्यांनी लगावला. तर मंत्रिपद गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा संताप होत असल्याचा पलटवार उदय सामंत यांनी केलाय. एप्रिल 2020 टाटा कंपनीनं एअरबससाठी लागणाऱ्या जागेची विचारणा केली होती पण महाविकास आघाडीनं याबद्दल कधीच पाठपुरावा केला नाही असा आरोप सामंत यांनी केला. तसंच एअरबसचा प्रकल्प नागपूरमध्ये यावा यासाठी कधीच बैठक झाली नव्हती आणि एअरबससाठी तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी कधीच प्रयत्न केले नव्हते असंही त्यांनी म्हटलं. एवढंच नाही तर नाणार प्रकल्पाला स्थानिक आमदारांचा पाठिंबा असून केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचीच त्या प्रकल्पाला विरोधाची भूमिका होती आणि म्हणून तो प्रकल्प झाला नाही असंही त्यांनी नमूद केलं. की चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योगमंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योगमंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे. आणि राजीनामा कोणी मागावा, राजीनामा कोणी मागावा असा देखील उल्लेख झाला की मी 3 पक्ष फिरून आलो. पण मी 3 पक्ष फिरून जरी आलो तरी पहिल्या टर्मला देखील माझ्या जीवावर निवडून आलो. दुसरा कुठच्याही पक्षातला आमदार मी माझ्या मतदारसंघात घेतला नाही. दुसऱ्या टर्मला मी 12,000 मतानं निवडून आलो. तिसऱ्या टर्मला मी 41,000 मतानं निवडून आलो. आणि रत्नागिरीच्या इतिहासामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जो शिवसेनेचा आमदार नव्हता तो माझ्या रूपानं निवडून आला 41,000 मतानं आणि या निवडणुकीला मी 89,000 मतानं निवडून आलो. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप आता अधिकाधिक तीव्र आणि काही वेळेला तर वैयक्तिक स्वरूपाचे होऊ लागले. तिकडे राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपले. आदित्य ठाकरे यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचाही राजीनामा मागितला आहे. तर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना खुलं आव्हान दिलंय राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवून दाखवण्याचं. हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आदित्यनं आव्हान. वरळीमध्ये पोटनिवडणूक लढवण्याचं चॅलेंज. एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेत आल्यापासून आदित्य ठाकरे शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना राजीनामा देण्याचं आव्हान देत आहेत. आत्तापर्यंत आदित्य ठाकरे यांच्या आव्हानावर बोलणं टाळणारे नेते आता प्रतिआव्हान देऊ लागलेत. हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन वरळीतून निवडून यावं असं आव्हान त्यांना देण्यात आलंय. आपल्याला माहित आहे छोटे नंबर 2 पप्पू मला बोलले साहेब आणि काय बोलले, म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला माहीत पडल का कोण काय आहे, कोण बाप आहे. अरे बापाची औलाद असाल तर 2 दिवसामध्ये तुम्हीही राजीनामा द्या
मी राजीनामा देतो आणि दोघांचा एकदा खेळ होऊ द्या, दूधचा दूध आणि पाणीचा पाणी होईल। अब्दुल सत्तार काय आहे ते सिल्लोड मध्ये माहित पडल, अरे तुम्ही काय आहे ते मुंबई मध्ये माहित पडल। वरळीला अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या आव्हानावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यायचं टाळलं। सत्तारांच्या आव्हानासाठी मी राजीनामा का देऊ असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। ओ हीच परिस्थिती झाली, त्यांना माहितीच नाही रोज काय करायचं आणि रोज काय बोलायचं, त्यांना गुदगुले झाल्यासारखे हसत सुटलेत ते। नाही ते उदय सामंतांना बोलले की कोणाला बोलले? अच्छा नाही काय की पुढच्या 5-6 दिवसात ते मुख्यमंत्र्यांना पण हेच बोलू शकतील। तिथे तशी परिस्थिती आता निर्माण होते, तुम्ही लक्षात घ्या, कारण तिथे एक व्हाईस कॅप्टन कोणतरी नवीन बनलेले। बाळासाहेबांच्या शिवसेनेतल्या आमदारांना राजीनामा द्या असं सातत्यानं बोलून त्यांना जेरीस आणण्याचा आदित्य ठाकरे यांचा मनसुबा आहे। पण सत्तार यांनी आदित्य यांनाच प्रति आव्हान देऊन त्यांच्या आव्हानातली हवा काढली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे फॉक्सकॉनच्या नंतर C295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आणि त्यावरून हा सगळा वादविवाद आणि हे सगळं प्रकरण सुरू आहे। तर इकडे मुंबईमध्ये मात्र वेगळीच स्थिती आहे। मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। वरळीच्या गोमातानगर SRA मधील कथित घोटाळ्यानंतर आता दादरमधील SRA घोटाळ्याच्या चौकशीत किशोरी पेडणेकर यांचं नाव समोर आलंय आणि यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मी मुख्यमंत्र्यांना विनंती कर, मी पण विनंती करते, वारंवार दबाव तंत्र आणि आवाज बंद करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे। किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांच्या आरोपांनी रडकुंडीला आलेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली ही विनंती। सध्या मुंबईत किरीट सोमय्या विरुद्ध किशोरी पेडणेकर यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। वरळीच्या गोमातानगर SRAतील गाड्यांबाबत सोमय यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले। किशोरी पेडणेकर यांनी गोमाता जनता SRAमध्ये 6 गाड्या ठापल्यात, त्यांनी स्वतःच 2017 इलेक्शन एफिडेविट मध्ये स्वतःचा राहण्याचा पत्ता गोमाता जनता SRA दाखवले, स्वतःची कंपनी रजिस्टर्ड करताना किस कॉर्पोरेटिव रजिस्टर्ड ऑफिसचे 2 गाड्या दाखवले तिथे। सोमय यांच्या या आरोपानंतर लगेच किशोरी पेडणेकर यांनी ज्या SRA प्रकरणावरून आरोप झाले त्याच ठिकाणी जाऊन हे माझे गाळे नाहीत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणात किरीट सोमय्या तथ्यहीन बोलत असल्याचा पलटवार करत एका महिलेला नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। कितींदा एका महिलेवर अत्याचार, जो राजकीय अत्याचार चाललाय तो कितींदा करणार? जर तुम्हाला अथॉरिटी सांगतायत काहीच नाही तर तुम्ही तरी त्याचा शोध घ्या, कारण कोर्टामध्ये केस चालू आहे, तो मनस्ताप तर दिला जातोच आहे। वाटेल तसे आरोप करण्याच्या ज्या सुपाऱ्या घेतल्या जातो माझ्या भाबा भाऊ घेतो त्याचा मला तिटकारा आलेला आहे। हे सरकार जे आहे हे सूडबुद्धीने वागणार सरकार नाही। आकसापोटी कुठलाही चौकशीचा निर्णय घेणार सरकार हे नाही, त्यामुळे जो चौकशी जी कॅगच्या अहवालानुसार जी चौकशी लागलेली आहे याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही। सूडबुद्धीने आकसापोटी कुठलाही कारवाईचा निर्णय आम्ही घेणार नाही। बरं, आता पेडणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विनंती केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपनं पेडणेकरांवर निशाणा साधलाय। झोपडपट्टीवासियांचं घर खायचं त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर राजकीय प्रश्नांचा समोर विषय आणून लपून राहायचं हा कुठला भाग आहे? खरं तर माझी अपेक्षा किशोरीताईंकडनं ही होती, मी त्यांना ओळखतो, तुम्ही ज्या घरावर प्रश्न उपस्थित केला ते मुंबईकरांचं आणि मराठी माणसाचं घर असेल तर हो मी ते तुम्हाला परत करते, ही भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे। त्याऐवजी ते ठेवायचंही आणि प्रश्न विचारणाऱ्यावरच आरोप करायचे ही जुलमी पद्धत आहे। सततच्या आरोप सत्रानं पेडणेकरांच्या मागे चौकशीचा फेरा लागलाय, त्यामुळे किशोरी पेडणेकर रडकुंडीला आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं,
किशोरी पेडणेकर अडचणीत सापडतात की सुखरूप सुटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे एअरबस आणि वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं विरोधकांच्याकडून राज्य सरकारवर टीका होते आणि या टीकेवरून आता भाजपचे आमदार राम कदम यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. प्रकल्प बाहेर गेल्याची ओरड करणाऱ्या विरोधकांची नार्को टेस्ट करा अशी मागणी राम कदम यांनी केली. राम कदम यांनी काय म्हटलं पाहूयात. एअरबस आणि वेदांत फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख तसंच विरोधी पक्षाच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा. वेदांता फॉक्सकॉनच्या टीमनं तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावं लागलं, त्यांच्याकडून कोणती आणि किती टक्केवारी आणि कमिशन मागितलं, पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली का, मीटिंगला कोण उपस्थित होतं, असे अनेक प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केले. वेदांतानं जागा फायनल करून सुद्धा त्यांच्यासोबत एमओयू का केला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पाबाबत धादांत खोटं बोलून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या सर्वच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची नारकुटस करा. कर नाही तर डर असायला काय कारण आहे, होऊन जाऊ ते एकदा दूध का दूध पाणी का पाणी. त्यामुळे नार्को टेस्ट केल्यावर काय खरं काय खोटं हे जनतेसमोर येईल. प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जायला कारणीभूत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि त्यांचं सरकार आहे. राम कदम म्हणतायत की नार्कोटेक झाली पाहिजे, वेदांत पक्षान असेल किंवा इतर जे टाटाची कंपनी बाहेर गेली नार्कोटेक झाली पाहिजे, तुमचं काय म्हणणं? माझं काय म्हणणं असतं, दरवेळेला कुठल्या ना कुठल्या काहीतरी शब्दावर अख्खा मीडिया फिरवत राहायचं आणि कोणाची काही मागणी उद्या दुसरंच सांगतील, अमक्याचा अमक कर आणि तमक्याचं तमक, हे कोण आहेत. म्हणजे फक्त तुमच्याकडे केंद्राची सत्ता आहे, तुमच्याकडे राज्यात सत्ता आली आहे, कशी मिळवली आहे काय ती नंतर, पण आहे म्हणून काही चालणार? त्यांनी जे आहे नार्को टेस्ट करा आणि किती पर्सेंटेज घेतले असे फालतू प्रश्न विचारण्याऐवजी त्या सगळ्यांनी एकत्र व्हावं, इतरांना पण घ्यावं आणि देशाचे जे नेते आहेत त्यांच्याकडे जाऊन विनंती करावी की बा आमच्या पण राज्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि सगळ्या हिंदुस्थानचे लोक आहेत, बेकारी आहे, अडचणीत आहे आणि त्याला आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीची आणि कारखान्यांची उद्योगांची प्रोजेक्टची. तर हे काय ते नार्को न फारको करून काही सांगतात. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली. सगळ्यांना मी कामाला लावलं असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाष्य केलं, तर दुसरीकडे विरोधकांच्या आरोपाला कामानं उत्तर देऊ उद्योगाच्या बाबतीत ज्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल उद्योगमंत्री बोलतील पण भविष्यात मोठे प्रकल्प येतील असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतला नाही, मी लोकांच्या न्यायासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. अडीच वर्ष गेली, अडीच वर्ष जे देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याही मंत्रिमंडळात मी होतो, जे प्रकल्प सुरू झाले त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत ते सगळे गेले अडीच वर्षामध्ये थांबले. मग पाण्याचे मोठे प्रकल्प असतील, दुष्काळग्रस्त भागातले प्रकल्प असतील, विकासाचे प्रकल्प असतील, आम्ही आल्यानंतर हे सगळे प्रकल्प आम्ही वॉर रूममध्ये घेतले. प्रत्येक प्रकल्पाचं आम्ही मॉनिटरिंग करतोय. प्रत्येक प्रकल्प हा वेळेमध्ये पूर्ण झाला पाहिजे किंबहुना वेळेच्या आधी पूर्ण झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे, हा आग्रह आमचा आहे. 50 कोटी त्याला 2 ट्रक लागतील, 50×50 किती ट्रक लागतील?
हे बोलायचं, तुमच्याकडे काहीच नाही दुसरं बोलायला, आणि कोण पैसे देणार? मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे झालाय. हे माझे सगळे सोबती माझे सवंगडी गेले अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करतायत. मग आमचे 40 आमदार असतील, 10 आमचे अपक्ष आमदार, त्यामध्ये सगळे लोक, आणि हे सगळे माझे सहकारी आहेत. ते एका भूमिकेतून माझ्याबरोबर आलेत. पैशाच्या लालसेपोटी एकही आमदार माझ्यासोबत आलेला नाही, एकही आमदार, आणि कुठल्या दडपणाखाली घाबरून देखील आलेलं नाही. मी मगाशी सांगितलं भाषणामध्ये की 40 आमदार शिवसेनेचे, 10 आमचे मित्रपक्ष आहेत, अपक्ष आमदार आहेत, यांनी एका भावनेपोटी एका या राज्याच्या विकासाची भूमिका घेऊन, बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. त्यामुळे इथे पैशाचा विषय कुठेही येत नाही, येणारही नाही. हे सर्व कार्यकर्ते, हे सर्व आमदार माझ्यासोबत मनापासून आलेले आहेत, आणि मनापासून त्यांनी हा निर्णय घेतलाय, मनापासून त्यांनी उठाव केलेला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार पलटवार केलाय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या 50 खोके एकदम ओके या टीकेला गुलाबराव पाटील यांनी नंदुरबारमधल्या जाहीर सभेत जळजळीत उत्तर दिलं. 50 खोक्यांना जोरदार उत्तर. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके. घरी बसवले माजलेले बोके. जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले. बाळासाहेबांची शिवसेनेचा पलटवार. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय. गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला बोल. अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से. राजकारणात आता खोके विरुद्ध बोके. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीकडून बाळासाहेबांची शिवसेना आणि अपक्ष आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप केला जातोय. जाहीर सभा असोत किंवा विधान भवनाच्या पायऱ्या, सगळीकडेच विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू ठेवली आहे. बाळासाहेबांची शिवसेनेनं आता या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुलाबराव पाटलांनी जाहीर कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाला जोरदार टोले हाणले. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, उलट शिवसेना वाचवण्याकरता आम्ही हे काम केलंय. 50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले आम्ही बोके. जे बोके आहेत ते बोके आम्ही घरी बसवले. 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या विरोधकांची गुलाबराव पाटलांनी खिल्ली उडवली. 50 खोके बिलकुल ओके. पश्चिम बंगालला रेड पडली, 27 करोड रुपये सापडले. 27 कोटी रुपये आणायला एक टेम्पो लागली. आता आम्ही 40 फुटलो. सत्तार साहब कौनसी ट्रक लाया था अपने नोट ले जाने के लिए, जरा नंबर बताओ. अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा दे धूमधाम से. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना ठाकरे गटाचा समाचार घेतला. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे बेछूट आरोप केले जात आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 50 कोटी, त्याला 2 ट्रक लागतील. 50 × 50 किती ट्रक लागतील? हे बोलायचं, तुमच्याकडे काहीच नाही दुसरं बोलायला. राजकारणात प्रतिस्पर्धी पक्षाला नामोहरम करण्याकरता आणि हिणवण्याकरता एखाद्या मुद्द्यावरून टीका केली जाते. शिवसेना ठाकरे गटानं 50 खोक्यांचा मुद्दा हाती घेतला होता. त्या मुद्द्यावर माजलेले बोके असा वाक्यप्रयोग करून बाळासाहेबांची शिवसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय. त्यामुळे आता ही राजकीय लढाई कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. घरी बसवले माजलेले आम्ही बोके. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि एक आंतरराष्ट्रीय बातमी. दक्षिण कोरियामध्ये हॅलोवीन पार्टीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दरम्यान 20 जणांचा मृत्यू झालाय, तर तब्बल 81 जणांना हृदयविकाराचा झटका आलाय. कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच राजधानी सेऊलमध्ये हॅलोवीन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जवळपास 1,00,000 जास्त लोक सहभागी झाले होते. पाहताय दिवसभराच्या बातम्या. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी IIT पवईतल्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी 2024 लोकसभा निवडणूक लढवणार असून यावेळच्या निवडणुकीत मी स्वतःचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर फोटो लावणार नाही, कटआउट लावणार नाही, खाऊ पिऊ तर अजिबात घालणार नाही असं मी ठरवल्याचं गडकरी म्हणाले. माझ्या हिशोबानं निवडणूक लढणार आणि मी 5,00,000 मतांनी जिंकून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मैं तो पब्लिक लीडर हूँ, पार्लियामेंट का मेंबर हूँ और ऐसे कॉन्स्टिट्यूंसी में चुनाव लड़ा कि जब मुझे मनाई की गई थी यहाँ से मत लड़ो. और अभी मैं चुनाव लड़ा, इस बार 3,500 वोटों से आया हूँ, अगले चुनाव में 5,00,000 से ज़्यादा वोटों से जीतूँगा. और मैंने अभी तय किया है कि मैं फोटो नहीं लगाऊँगा, कटआउट नहीं लगाऊँगा, खिलाने पिलाने की बात ही नहीं. अब चुनाव मेरे हिसाब से चलेगा, जिसको देना वोट दे, नहीं देना वो मत दे. मुझे विश्वास है लोग देंगे. मुंबईकरांना डबल डेकर बसची नवलाई नाही, पण आता नवल करावं अशी परिस्थिती लवकरच निर्माण होऊ शकते, कारण मुंबईकर आता हवेतून प्रवास करणार आहेत. हवेमध्ये चालणारी डबल डेकर लवकरच मुंबई शहरावरून घिरट्या घालणार आहे आणि हे स्वप्न बघितलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. आता प्रवास करा वरचेवर. मुंबईत आता हवेत चालणारी बस, हवेत चालणारी डबल डेकर. नव्या प्रवासासाठी व्हा सज्ज. मुंबईत प्रवास करणं अत्यंत जिकरीचं असतं. लोकलमधील गर्दीमुळे प्रवास अगदी नकोसा होतो, तर रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे बस आणि कारचा प्रवासही जास्त वेळ घेतो. मात्र आता त्यावर तोडगा निघालाय. हवेत चालणारी डबल डेकर बस पवईच्या डोंगरावरून निघेल. ही बस वरचेवर नरिमन पॉइंटला पोहोचेल. हवेतून चालणाऱ्या डबल डेकरमुळे प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी नव्या प्रवासाचं चित्र उभं केलं. वो हवा में चलने वाली डबल डेकर बस थी, मुंबई में ऐसी चाहिए. और वो बनाने के लिए हम लोग अभी स्टडी कर रहे हैं. तो वो डबल डेकर बस है, 200 लोग ऊपर के ऊपर हवा में जाएंगे. जैसे ये पवई के पहाड़ से ऊपर निकल के नरिमन पॉइंट तक ऊपर के ऊपर जाएंगे तो ये एकदम आपको आसानी होगी, समय बचेगा. की शेलार यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाविकास आघाडी सरकारनं प्रकल्प राज्यात थांबावा यासाठी काय प्रयत्न केले याचे पुरावे द्या, MOU एखादी कॉपी तरी द्या असं थेट आव्हान शेलार यांनी दिलं. कोणतेही पुरावे नसताना केवळ आरोप केले जात आहेत. तसंच भाजपची नोव्हेंबरमध्ये जागर यात्रा निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. प्रकल्प आणि महाराष्ट्र या विषयामध्ये खोट्याचे धुवारे पसरवले जात आहेत, त्यावर मी भाष्य एवढंच करीन की असत्य असत्य आणि असत्य पसरवलं जात आहे. थेट सवाल आहे, 2.5 वर्षांमध्ये तुम्ही केलेल्या MOU एखादी कॉपी या एअरबस प्रकल्पाची तुम्ही दाखवा. September 2021 जो प्रकल्प गुजरातला जातोय जाईल असं म्हणतो त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा एखादी चिठ्ठी, माझा प्रश्न थेट आहे, उद्धवजींची चिठ्ठी, आदित्यजींची चिठ्ठी आणि प्रयत्न किंवा एखाद्या मिटिंगचे मिनिट्स त्यांनी दाखवावे, मग प्रश्न उपस्थित करावेत. मुंबईभर भारतीय जनता पार्टी जागर मुंबईचा ही यात्रा मी आणि आमचे सहकारी नोव्हेंबर महिन्यामध्ये काढणार आहोत. लपून छपून बोलणाऱ्यांवर थेट प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. मतांसाठी लांगूल चालन करण्याच्या विरोधामध्ये मुंबईकरांना सजग करण्याची आवश्यकता आहे.
मुंबईच्या विकासाच्या आड कोण हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि भ्रम आणि खोटाचं राजकारण करणाऱ्यांना उघड पाडण्याची आवश्यकता आहे। जागर मुंबईचा ही यात्रा नोव्हेंबर महिन्यामध्ये मी आणि आमचे सगळे सहकारी पूर्ण मुंबईत भारतीय जनता पक्षाची काढू देवेंद्रजींच्या नेतृत्वात सत्य जनतेसमोर पोहोचवू। ही जागर यात्रा 36 विधानसभांमध्ये पहिल्या फेरीमध्ये आम्ही 36 विधानसभा पूर्ण करू, त्यानंतर आमच्या आघाड्या विविध मोर्चे आणि वॉर्ड या स्तरापर्यंत घेऊन जाऊ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सळो की पळो करू एवढे प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहेत, त्यांचा आवाज भारतीय जनता पार्टी बनेल। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधणी केले। भाजपनं शिवसेना ठाकरे गटावर तोफ डागले, मुंबई महापालिकेत पराभव दिसू लागल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून मतांची विभागणी सुरू झाली असल्याचा आरोप त्यांनी केला। तर आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना सुद्धा त्यांनी उत्तर दिलं। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय, त्यामुळे आता भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। दैनिक सामनामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीचा आधार घेऊन आशिष शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे। मराठी मुस्लिम सेवा संघानं शिवसेनेला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी शिवसेनेला धारेवर धरलंय। मराठी मतं आणि मुस्लिम मतं यांच्या जोरावर विजयाचं गणित मांडलं जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। मुंबईतल्या महापालिकेच्या जागांमधल्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या झालेल्या किंवा होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये मराठी मतं किती, मुस्लिम मतं किती, मराठी अधिक मुस्लिम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा, याच्या गणिताचा प्रचार करू लागलेत। शिवसेना ठाकरे गटाकडून मराठी मुस्लिम मतांची मांडणी केली जातीय, असं असताना मराठी जैन यांच्याविषयी का बोलत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उद्धवजी तुम्हाला आमचा सवाल आहे, मराठी मुस्लिम तुम्ही मांडणी करताय, मग मराठी जैनशी तुमचं वैर का? मराठी गुजरातींच्या विरोधात तुम्ही का बोलता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाही? मराठी मतदारांना भुलवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय। तर आशिष शेलार यांनी केलेल्या सर्व आरोपांना शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय। निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करून जिंकण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करतात, आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हाच प्रयत्न सुरू झालाय। मात्र आता मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली। दिल्लीमध्ये अमित शहा आणि प्रसाद लाड यांच्यात बराच वेळ चर्चा झाली, या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद अजूनही सुरूच आहे। दरम्यान या वादावर तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांना भेटीसाठी बोलावलंय। बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता, यानंतर राणांनी आरोप सिद्ध करावेत असं आव्हान कडू यांनी दिलं। यानंतर या दोघांमधला वाद आणि आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करायचा ठरवलंय, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हा वाद शमणार का हे पाहणं महत्वाचं आहे। शिंदे फडणवीस सरकार त्याचे समर्थक प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर प्रहार स्टाईल आंदोलन करू असं कडू म्हणाले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात आलेल्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात आणि पुढच्या 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली। कडूंनी यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील सरुळगाव इथे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली।
शिंदे सरकार सत्तेत येऊन 100 दिवसच झालेत, सरकारची घडी अजून नीट बसण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असंही कडू म्हणाले. मला असं वाटतं का मी आता जेव्हा पाहिले गेलो आहे, मी तहसीलदाराशी पण बोललो आहे, ते म्हणत होते का तलाठी संपावर गेले त्याच्यामुळे हे सगळं राहिलेलं आहे. परंतु काही भागात दिवाळीपूर्वीच पैसे गेले, पण काही तलाठ्याच्या अडचणी अमरावती विभागातच आल्या होत्या, इथे थोडं अडचण निर्माण झाली. पण आम्ही आता दिलेलं 8 दिवसात प्रशासनानं पैसे खात्यावर टाका, काही करा तिकडे, नाहीतर प्रहार स्टाईल आंदोलन करू. आणि आता पुढच्या बातमीकडे बोलूया. एक मोठी बातमी आहे गुजरातमधून. गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होण्याच्या दिशेने पावलं पडायला सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणून गुजरात सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. तसंच या समितीत 3 ते 4 अन्य सदस्यांचा समावेश असेल. निवडणूक आयोग 1 नोव्हेंबर 2022 गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा करू शकतं. त्याआधीच सत्ताधारी भाजपनं मोठी खेळी केल्याची चर्चा आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आचारसंहिता लागू होईल. त्याआधीच गुजरातमध्ये भाजपा आपला डाव खेळण्याच्या तयारीत आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी राज्य सरकार समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करू शकतं. दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. विमानानं उड्डाण करताच प्रवाशांना विमानाच्या इंजिनामधून स्पार्किंग होताना दिसलं. यानंतर विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. इंडिगोनं जारी केलेल्या निवेदनात संपूर्ण घटनेचं तांत्रिक बिघाड असं वर्णन केलं आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालय अर्थात DGCA नं दिले आहेत. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनिल गोस्वामी यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटानंतर या ठिकाणी भीषण आग लागली. सिलेंडरच्या स्फोटात 5 पोलिसांसह 34 नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. घरामध्ये छठ पूजेच्या प्रसादाची तयारी सुरू होती, यावेळेला गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहागंज तेली मोहल्ला इथे पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अनेकांना पोट धरून हसायला लावणाऱ्यांना सध्या मात्र रडायची वेळ आली. आम्ही सांगतोय कॉमेडियन भारती सिंग आणि तिच्या पतीबद्दल. मुंबई NCB कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष यांच्या विरोधात विशेष NDPS कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. NCB भारतीच्या विरोधात 200 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. कॉमेडियन भारती आणि तिच्या पतीला NCB ड्रग्ज प्रकरणात रंगेहात अटक केली होती. त्यांच्या घरात ड्रग्ज सापडलं होतं. हे दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत. NCB भारती सिंगच्या घरातून ड्रग्ज जप्त केलं. यानंतर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती. आणि आता बातमी क्रिकेटच्या मैदानातली. T20 विश्वचषकात उद्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात, कारण पुन्हा एकदा भारतीय रन मशीन विराट कोहलीची कामगिरी कशी असेल याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे. आपल्या दोन्ही मॅचेस भारतानं जिंकलेत आणि ब गटात गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा एक सामना पावसात वाया गेला आहे, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे पर्थवर विजय मिळवून उपांत्य फेरीतला आपला दावा सिद्ध करण्याकरता दोन्ही संघ मैदानात उतरणार एवढं निश्चित. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आत्तापर्यंत 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने झाले. त्यामध्ये भारतानं 13 सामने जिंकले, तर दक्षिण आफ्रिकेनं 9 सामन्यात बाजी मारली.